गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी दबाव गटाची साधने व तंत्रे आहेत, तर या साधना व तंत्राचा वापर कशा पद्धतीने दबाव गट करीत असतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघितलेली होती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर दबाव गट म्हणजे काय, आणि या दबाव गटाची जी काही कार्यपद्धती आहे तर या कार्यपद्धतीविषयी माहिती घेणार आहोत. तर दबाव गट म्हणजे काय बघूया. दबाव गटाच्या व्याख्येअंतर्गत औपचारिक शासकीय पदावर आपले जे काही सभासद आहे किंवा सभासदांना सत्तारूढ करण्याचा प्रयत्न न करता औपचारिक शासकीय पदावर जे काही औपचारिक शासकीय पद आहे तर या औपचारिक शासकीय पदावर आपल्यातलं जे काही सभासद आहे तर या सभासदांना सत्तारूढ न करता शासकीय निर्णयांचा आशय प्रभावित व्हावा. जे काही शासकीय निर्णय आहे तर त्या शासकीय निर्णयावर आशय प्रभावित व्हावा असा प्रयत्न करणारा संघटित समूह म्हणजे दबाव गट आहे. असा जो प्रयत्न करणारा गट आहे तर त्याला आपण संघटित गट असे म्हणतो. जर पाहायचे झाल्यास एखादा गट आहे तर तो गट काय करत असतो की सत्तारूढ जो पक्ष असतो तर त्या सत्तारूढ पक्ष किंवा सत्ता असतात तर त्यांच्या सत्ता प्राप्त करणे हा त्यांचा उद्देश नसतो. तर तो सत्ता न प्राप्त करता जी काही जनतेच्या अपेक्षा आहे अशा अपेक्षा आहे तर त्या अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जी काही उद्दिष्ट ठरवून ते सार्थक करण्याचा प्रयत्न करतो त्यालाच आपण हितसंबंधी गट किंवा दबाव गट असे संबोधित असतो. तसेच VOK यांच्या मते दबाव गट म्हणजे सार्वजनिक ध्येयधोरणावर प्रभाव टाकणाऱ्या खाजगी संघटना. दबाव गट म्हणजे जी काही सार्वजनिक ध्येयधोरणे आहे तर ह्या सार्वजनिक ध्येयधोरणावर प्रभाव टाकण्याचा जे कार्य असतात त्यालाच आपण संघटना असतात संघटना होय. म्हणजेच सार्वजनिक ध्येयधोरणे ठरविलेली असतात तर जी सार्वजनिक ध्येयधोरणे ठरविली असताना सुद्धा त्यामध्ये काही बदल अपेक्षित असतात किंवा जनतेच्या विरुद्ध कोण काही कायदे झाले असल्यास किंवा निर्णय झाले असल्यास ते त्यावर काही बदल करावयाचा जनतेकडून अपेक्षित असेल तर त्यासाठी प्रयत्न जो ज्या गटाकडून किंवा ज्या संघटनेकडून केला जात असतो त्यालाच आपण दबाव गट असे संबोधत असतो. यानंतर बघूया दबाव गटाची कार्य. दबाव गटाच्या कार्यामध्ये हितसंबंधाचे प्रकटीकरण करण्याचे कार्य. जर जे समान हितसंबंध असतात समान हितसंबंध असणाऱ्या जो गटांची निर्मिती यामध्ये केला जात असते लोकांना एकत्र आणणे हे दबाव गटाचे मुख्य कार्य असते. दबाव गटामध्ये मुख्य असे कार्य बघायचे झाल्यास जो समान असा हितसंबंध गट आहे तर त्यांना एकत्र आणण्याचे कार्य होत असते. कार्य करण्यासाठीच ते निर्माण झालेले असतात. एक विशिष्ट असे कार्य किंवा उद्दिष्ट सार्थक करण्याचे कार्य या दबाव गटाअंतर्गत होत असते. हितसंबंधाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याचे कार्य करतात. हितसंबंधाविषयी जी काही जाणीव जागृती आहे तर ती जाणीव जागृती निर्माण करण्याचे कार्य या दबाव गटा अंतर्गत केले जात असते. तसेच शासनासमोर सभासदांचे हितसंबंध स्पष्ट स्वरूपात मांडण्याचे कार्यही त्यांच्याद्वारे केले जात असते. तसेच शासनासमोर जे काही सभासदांचे हितसंबंध आहे जे काही आपले दबाव गटाअंतर्गत जे काही सभासद आहे तर त्या सभासदांचे हितसंबंध कशा पद्धतीने जोपासले जातील यासाठी ते कार्यशील असतात. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये अनुकूल लोकमताची निर्मिती. आपल्या मागण्यांच्या शासनाकडून पूर्ती व्हावी यासाठी ते अनुकूल लोकमत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. जी काही त्यांची उद्दिष्टे आहेत तर ती उद्दिष्टे सार्थक करण्यासाठी अनुकूल असे लोकमत गोळा करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. आपल्या मागण्या कशा नियोजित आहेत ते शासनाला आणि जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या जे काही मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी शासनाला आणि जनतेला ते प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असतात की आपल्या मागण्या कशा पद्धतीने योग्य आहे तर हे पटवून देण्याचा ते प्रयत्न करतात. थर्ड नंबरमध्ये आहे निर्णय प्रक्रिया प्रभावित करणे. आपल्या मागण्यांची पूर्ती व्हावी यासाठी ते निर्णय प्रक्रिया प्रभावित करण्याचे कार्य करत असतात. जी काही निर्णय आहे तर ते निर्णय कशा पद्धतीने प्रभावित होऊन आपल्या मागण्या किंवा उद्दिष्टे सार्थक होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. मागण्यांशी निगडीत अधिकाऱ्यांची विधिमंडळ सदस्यांच्या आणि मंत्र्यांच्या भेटीगाठी
घेत असतात, जी काही निगडित असे अधिकारी असतात किंवा विधिमंडळ सदस्य असतात, त्यांच्या भेटीगाठी घेऊन आपले जे काही निर्णय आहे, उद्दिष्ट आहे, तर ते त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा ते प्रयत्न करीत असतात. त्यांनी निर्णय घ्यावा या हेतूने ते संबंधित लोकांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवित असतात. आपली जी काही उद्दिष्टे आहेत तर ते साध्य करण्यासाठी विविध अशा प्रलोभन सुद्धा देत असतात. त्यानंतर आहे 4th नंबरमध्ये अन्य गटांशी सहकार्य व संबंध. आपापल्या मागण्यांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंधित असणाऱ्या अन्य संघटना, संस्था वा समूह यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचे कार्य ते करीत असतात. आपापल्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विविध अशा संस्था असतात, संस्था, संघटना, समूह असतात. तर या समूहाच्या सान्निध्याने ते आपले कार्य म्हणजे त्या त्यांच्यासुद्धा सहकार्य लाभेल आणि सहकार्यातूनच जी आपली सार्थक अशी उद्दिष्टे आहे सार्थक करण्याची, तर ती प्राप्त होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. अन्य संस्था या वा संघटनांशी सहकार्य करून आणि त्यांच्या मदत घेऊन निर्णय घेणाऱ्यावर दबाव वाढविणे या हेतूनेच त्यांचे हे कार्य चाललेले असते. अन्य ज्या संस्था असतात किंवा समूह असतात त्यांच्या समूहाने किंवा एकत्रित येऊन जी काही उद्दिष्ट आहे तर ती लवकरात लवकर साध्य होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. 5th नंबरमध्ये आहे निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग. निवडणूक लढवून सत्ता प्राप्त करणे हे त्यांचे उद्दिष्ट नसते, परंतु आपल्या ज्या मागण्या असतात तर त्या मागण्या पूर्ती करून घेण्यासाठी अनुकूल ठरणाऱ्या उमेदवारांना निवडून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. यांचे उद्दिष्ट काय असतं की आपले जे काही सत्ता प्राप्त करून घेणे हे त्यांचे उद्दिष्ट नसते, परंतु आपल्या मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण कशा पद्धतीने होईल यासाठी अनुकूल ठरणाऱ्या उमेदवार आहे, तर तो उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना सहाय्य करणे, अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या सहाय्य करणे आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न याद्वारे केला जात असतो. प्रचार करणे, त्यांना निवडणुकीसाठी लागणारा निधी किंवा सहाय्य करणे यासारख्या प्रक्रिया यामध्ये घडत असतात. 6th नंबरमध्ये आहे शक्ती प्रदर्शन करणे. आपापल्या मागण्यांच्या बाबत निर्णय घेण्यासाठी शासनावर दबाव वाढविण्याच्या हेतूने ते वेळप्रसंगी आपापली शक्ती प्रदर्शित करण्याचे कार्य करीत असतात. आपापल्या ज्या काही मागण्या आहेत, उद्दिष्ट आहेत तर ते प्राप्त करण्यासाठी तर ते काय करत असतात, शक्ती प्रदर्शनाचा सुद्धा सहाय्य घेत असतात. त्यासाठी ते निदर्शने, मोर्चे, आंदोलने, घेराव यासारख्या विभिन्न अशा तंत्राचा मार्गाचा अवलंब करत असतात. आपण जी दबाव गटाची जी तंत्रे आहेत तर ती तर बघितलीच आहे, तर या तंत्राचा सुद्धा वापर या कार्यामध्ये केला जात असतो. अशा प्रकारे सभासदांचे हितसंबंध किंवा रक्षण करण्यासाठी आवश्यक असतील अशी सर्व कार्ये करण्याची त्यांची तयारी ही असते. जी काही आपली सभासद आहे तर ते सभासदांची जोपासना किंवा त्यांची कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये आपले उद्दिष्ट वा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध अशा साधनांचा किंवा तंत्राचा वापर या दबाव गटा अंतर्गत केला जात असतो. अशा पद्धतीने आपण दबाव गट म्हणजे काय आणि दबाव गटाची जी कार्य आहेत तर ती बघितलेली आहे. थँक्यू.